ग्रुप ग्रामपंचायत असते. मी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहतो. आमच्या गावाला ग्रामसेवकाचा खूप त्रास आहे. वारंवार सुट्टी घेतात, सतत गैरहजर राहतात ग्रामपंचायतीला. त्याच्यामुळे गावाचा विकास थांबलेला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेले आहे व बऱ्याच शासकीय योजनांचे लाभ गावकऱ्यांना मिळत नाही. कारण मासिक सभे आल्यानंतर बराचसा वेळ लागतो ठराव लिहायला, महिना महिना होऊन जातो पण ग्रामसेवक ठराव पूर्ण करत नाही. त्यासाठी आम्ही इथं ग्रामसेवकांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास तुम्ही काय करणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रुप नाही. वारंवार आम्ही पंचायत समितीकडे तोंडी लेखी स्वरूपात कंप्लेंट केली, तक्रार केली, पण तिकडनं कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यासाठी आम्हाला इथं जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसावं लागलं नाईलाजास्त. माझं नाव राहुल, सरपंच रोजीपासून जोपर्यंत आमचा निर्णय काही जिल्हा अधिकारी आम्हाला देत नाही तोपर्यंत उपोषण आमचे यासाठी ग्रामसेवक आमचे कार्यालयाला रोज येता नाही, महिन्यातून एक वेळेस येता आणि काम व्यवस्थित करत नाही. त्याच्यानुसार गावकऱ्यांना होणारा उद्भवत होणारा त्रास, पाणीपुरवठा, स्वच्छता, बऱ्याचशा गोष्टी, कर्मचाऱ्यांचे पगार मोठ्या प्रमाणात स्थगित झाले आहेत. या सर्वाच्या मागण्या आमच्या आहेत. आणखी कुठल्याही प्रकारचे योजनेचे प्रस्ताव तयार करत आणि ते प्रस्ताव आमचे वेळेवर पोचताने म्हणून आमच्या कुठल्याच प्रकारचा गावातमध्ये विकास होत नाही आहे. विकास हा पूर्णपणे खोळंबलेला आहे. असून आम्ही यांना वारंवार पंचायत समिती यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार तोंडी बोलणं केलं पण तरीसुद्धा त्यांनी आमची एकही कानावर विषय घेतला नाही. आम्हाला फक्त हो आम्ही करतो, आम्ही बघतो, आम्ही त्याला सांगू, पण कोणत्याच प्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली नाही. आज वर्षाच्या वरती झाले आम्ही त्यांना ह्या गोष्टीला सांगतो आहे. ग्रामसेवक आमचा आम्हाला खूप अडचणी सांगतो आहे. आम्हाला गावाकडनं विकास नाही होत म्हणून गावातून आम्हाला चिरगाळ करण्यात येते लोकांनी म्हणून की बा तुम्ही काय करता, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. गावात विकास होत नाही, काही गटारीचं नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छता नाही. अशा सगळ्या बाबतीत आम्ही जर लोकांना असं सांगतो की मग ग्रामसेवक येतली तर लोक आम्हाला म्हणतात की हे जबाबदारी तुमची आहे, आम्ही तुम्हाला त्यासाठी निवडून दिलं आहे त्या ठिकाणी की तुम्ही ते काम करा. आणि ह्यासाठी आम्ही प्रशासनाला जात विचारतो की व तुम्ही का असे अकार्यक्षम लोक आम्हाला आमच्यावर ठोकताय. आम्ही तुम्हाला सांगतोय की बा हे लोक काम करता नाही, यांनी काम केलं पाहिजे. यासाठी त्यांना तिथं म्हणजे बा रुजले त्या ठिकाणी त्याला प्रशासन जो त्या वेळोवेळी त्याला म्हणजे पगार देतो आहे हा कासाठी देतो आहे की बा त्यांना आले पाहिजे गावाचा विकासामध्ये. त्यांना प्रशासकीय माहिती असते म्हणजे आम्हाला नसतो, आम्ही निवडून आलेलं आहे. मग आमचं काम असतं फक्त लोकांच्या समस्या जाणून आम्ही त्यांच्याजवळ ठेवतो, पण ते तिच्यावर काम करताना त्या कोणत्याही योजना आम्हाला सांगताना त्याच्यानुसार आमची ग्रामपंचायत हे तब्बल आता 2 वर्ष झाले कोणत्याही एक विकासाचं काम झालेलं नाही गावामध्ये. म्हणून ग्रामसेवकाशी आम्ही संपूर्ण सरपंच, उपसरपंच आणि कर्मचारी महत्त्वाचा विषय हा आहे की ठीक आहे किंवा राजकारणी असतात किंवा काही त्यांचा वेगळा हेतू असतो अशा ग्रामसेवका तक्रारी करतात अशा नेहमी असे म्हणून त्यांनी आम्हाला त्यांना हे करलं. पण इथं आमच्या वाटते आमच्यासोबत कर्मचारी आहे का किंवा त्यांना आज म्हणजे एवढं त्यांच्यावर की बा त्यांचे पगार होत नाही आहे आणि त्याच्या उपासमारची वेळ येते तेही आमच्यासोबत या उपोषणाला बसलेले आहे. तर या कुठेतरी प्रशासनानं म्हणजे खास करून आपले BDO मॅडम असला किंवा जिल्हा परिषद साहेब
की बा हे ह्या लोक अशा पद्धतीनं आमच्याबरोबर हे करताय की आम्ही बी डी ओ मॅडमांना विस्तारी अधिकाऱ्यांना यांना वेळेवर सांगून किती वेळ तोंडी सांगितलं त्यांना चर्चा केली त्यांच्याबरोबर पण त्यांनी एक कोणत्या प्रकारची मदत किंवा कोणत्या प्रकारचं आश्वासन किंवा आम्ही असं करू काय.